हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. तर हा हनुमान कसा बनवायचा हे आज आपण पार्ट 1 पाहणार आहोत. तर पार्ट 1ला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग पार्ट 1ला सुरुवात करूयात. तर इथं हनुमानजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 4 कलर. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घेऊ शकता. इथे मी बॉडीसाठी हा कलर वापरलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही शेंद्रा किंवा स्किन कलरसुद्धा घेऊ शकता. आणि इथे छोटंसं आपल्याला ब्लॅक कलर लागणार आहे. तर इथे मी थोडं कॉफी कलर घेतलेला आहे. हवं तर तुम्ही ब्लॅक कलरसुद्धा घेऊ शकता. तर 4 कलरनंतर इथे आपल्याला एक कात्री लागणार आहे. एक शिवण्यासाठी सुई लागणार आहे. आणि इथे 10 नंबरचा क्रोशा हुक घेतलेला आहे. आणि एक आपल्याला हुक लागणार आहे. तर चला तर मग पार्ट 1ला सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर आपण बॉडी बनवणार आहोत. तर बॉडीसाठी काय करायचं आहे, पहिल्यांदा मॅजिक रिंग विणायचं आहे. आणि मॅजिक रिंग विणल्यानंतर एक साखळी घ्यायची. आणि ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 6 सिंगल क्रोशे विणल्यानंतर मॅजिक रिंग आपल्याला घट्ट ओढायची आहे. आणि जिथे आपण एक साखळी घेतली होती तिथे काय करायचं आहे, स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. आणि परत एक साखळी घ्यायची आहे. आता काय करायचं आहे, जे आपण हुक घेतलेला आहे तो इथे आपल्याला जिथे आपण जोडलेला आहे तिथे लावून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, दुसऱ्या राऊंडमध्ये प्रत्येक खांबावर आपल्याला 2-2 खांब विणायचे आहेत. म्हणजे टोटल आपले 12 खांब तयार होतील. तर इथे मी दुसरा राऊंड विणून घेते. तर आता काय करायचं, हे जे आपण हुक टाकलेला आहे हा काढून घ्यायचा. आणि जिथे आपण एक साखळी घेतली होती तिथे आपल्याला स्लिप स्टिचने जॉईन करायचं आहे. म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये आपले 12 सिंगल क्रोशे कंप्लीट झालेले आहेत. तर इथे मी हुक तुम्हाला दाखवण्यासाठीच टाकला होता. जर तुम्हाला जर ओळखायला येत नसेल तर मला व्यवस्थित जमतं आहे म्हणून मी प्रत्येक राऊंडमध्ये हुक टाकणार नाही. तर आता काय करायचं आहे, प्रत्येक काय करायचं, पहिल्या खांबावर 2 खांब घालायचे आणि दुसऱ्या खांबावर 1 घालायचा. म्हणजे एकात एक, एकात 2, असं पूर्ण राऊंडमध्ये कंप्लीट करायचं आहे. सर्वात शेवटी आपले 18 खांब तयार होतील. तर इथे मी तिसरा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी तिसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता परत जी पहिली साखळी आहे त्याच्यामध्ये स्लिप स्टिच करायचं आणि एक साखळी घ्यायची. आता परत काय करायचं, आपल्याला चौथ्या राऊंडमध्ये पहिल्यावर 1 खांब, दुसऱ्यावर 1 खांब आणि तिसऱ्यावर 2 खांब, म्हणजे 2 खांबावर 1-1 खांब घालायचा आणि तिसऱ्या खांबावर 2 खांब घालायचे. तर ह्या राऊंडमध्ये आपल्याला राऊंडच्या शेवटी 24 खांब तयार होतील. तर इथे मी चौथा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी 5वा राऊंड कंप्लीट, सॉरी 1 2 3 4 चौथा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आणि 5व्या राऊंडसाठी एक स्लिप स्टिच करून एक साखळी करून घेतलेली आहे. आता ह्या 5व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 3 खांबावर 1-1 खांब घालायचा आहे आणि चौथ्या खांबावर 2 खांब घालायचे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 30 खांब तयार मिळतील. तर इथे मी हे 5वा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी 5वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आणि एक स्लिप स्टिच करून एक साखळी घेतलेली आहे. आता 6व्या राऊंडमध्ये काय करायचं आहे आपल्याला, 1 2 3 4 4 खांबावर 1-1 खांब घालायचा आणि 5व्या खांबावर आपल्याला 2 खांब घालायचे. म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 36 खांब तयार मिळतील. तर मी हा राऊंड कंप्लीट करून नंतर दाखवते. तर इथे मी 6वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता ही जी पहिली साखळी आहे इथे स्लिप स्टिच करायचं आहे आणि 7व्या राऊंडसाठी एक साखळी घ्यायची आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे 6वा राऊंड आहे हे
या 6व्या राऊंडमध्ये आपल्याला हे स्टिच मार्कर घालायचं आहे. आणि याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, 7 राऊंड म्हणजे हे 6 आणि दुसरे 7 राऊंड आपल्याला प्रत्येक खांबावर एक एकच खांब घालायचा आहे. म्हणजे जे आपले 36 खांब होते ते 36 खांबच प्रत्येक राऊंडमध्ये असणार आहेत. असे आपल्याला 7 राऊंड विणून घ्यायचे आहेत. तर मी 7 राऊंड विणून घेते आणि नंतर दाखवते. तर इथे मी 7 राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि पहिले 6, एकूण 13 राऊंड कंप्लीट झालेले आहेत. आता आपल्याला 14व्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, कमी करत जायचं आहे. तर इथे मी 13वा राऊंड स्लिप स्टिचने जोडून घेतलेलं आहे आणि एक साखळी घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 36 खांब आहेत ना, तर त्याचे आपल्याला 30च खांब करायचे आहेत. त्यासाठी काय करायचं आहे, 1 2 3 आणि 4, पहिल्या 4 खांबावर 4 खांब घालायचे आणि हा 5वा आणि 6वा दोनाचा 1 करायचा आहे. असंच आपल्याला रिपीट रिपीट करायचं आहे 6 वेळेस. 1 2 3 4 4 खांब झाल्यावर 5वा आणि 6वा, म्हणजे 5व्यातून 1 वेळेस धागा ओढायचा आणि 6व्यातून 1 वेळेस आणि ह्या दोनाचा 1 करायचा. तर हे मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते. राऊंडच्या शेवटी 30 खांब तयार होतील. तर मी हा 14वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता 15व्या राऊंडसाठी काय करायचं आहे, आपल्याला इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक साखळी घ्यायची. आता काय करायचं आहे, पहिल्या 3 खांबावर 3 खांब घालायचे, 2 आणि 3. आता हे जे 2 खांब आहेत ह्या 2 खांबाला 4था आणि 5वा दोनाला एकत्र करायचं आणि 2चा 1 करायचा, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 24 खांब तयार होतील. तर इथे मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी 15वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आणि 15व्या राऊंडमध्ये आपले 36 खांब आलेले, सॉरी 30 खांब आलेले आहेत. आता आपल्याला 16वा राऊंड करायचा आहे. 16व्या राऊंडसाठी काय करायचं आहे, पहिल्या खांबावर 1 खांब, दुसऱ्या खांबावर 1 खांब आणि 3रा आणि 4था 2चा 1 करायचा, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 24 खांब तयार होतील. तर इथे मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. तर इथे मी 17वा राऊंड करत आहे. 17व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिले स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे, एक साखळी घ्यायची आणि आता काय करायचं आहे, पहिल्या खांबावर 1 खांब घालायचा आणि 2रा आणि 3रा 2चा 1 करायचा, म्हणजे या राऊंडमध्ये आपले 24चे 12 खांब तयार होतील. तर हे पूर्ण राऊंड कंप्लीट करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला स्पंज भरून घ्यायचा आहे. तर मी 12 खांब तयार करते आणि स्पंज भरून घेते, नंतर दाखवते. तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आणि स्पंज भरून घेतलेला आहे, पाहू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, हे झालं हनुमानजीचं तोंड झालं. आता आपल्याला बॉडी बनवायची आहे. तर बॉडी बनवण्यासाठी मी काय करणार आहे, हे जे 12 खांब आहेत ह्या 12 खांबावर आपल्याला 12 खांबच टाकायचे आहेत. तर ह्या राऊंडला मी 1 राऊंड असं म्हणणार आहे, कारण हे बॉडीचं राऊंड सुरू होणार आहे, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. तर इथे मी 12 खांबावर 12 खांब टाकून घेते आणि नंतर दाखवते. तर ह्या पहिल्या राऊंडमध्ये 12 खांब तयार झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी चेन आहे इथे स्लिप स्टिचने जॉईंट करून घ्यायचं आहे आणि परत एक साखळी घ्यायची आहे. आता आपल्याला ह्या पहिल्या खांबावर 1 खांब आणि दुसऱ्या खांबावर 2 खांब असं पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 18 खांब तयार मिळतील. तर हे दुसरं राऊंड मी कंप्लीट करून घेते. तर हे मी दुसरं राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे. आता परत ह्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करायचं आहे आणि परत एक साखळी घ्यायची आहे. आता या 3रा राऊंडमध्ये काय करायचं आहे, 1 खांबावर 1 खांब, दुसऱ्या खांबावर 1 खांब आणि 3रा खांबावर 2 खांब असंच आपल्याला हे 3रा राऊंड करून घ्यायचं आहे, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 24 खांब तयार मिळतील. तर इथे मी हा राऊंड कंप्लीट करून घेते, नंतर दाखवते. तर मी हे 3रा राऊंड कंप्लीट केलेलं आहे. राऊंडच्या शेवटी आपले आलेले आहेत 24 खांब. आता काय करायचं आहे, 4था राऊंड इथे मी ह्या पहिल्या साखळीवर स्लिप स्टिच करून घेते आणि 1 साखळी घेऊन. आता काय करायचं आहे, पहिल्या खांबावर 1 खांब, दुसऱ्या खांबावर 1 खांब,
तिसऱ्या खांबावर एक खांब आणि ह्या चौथ्या खांबावर आपल्याला दोन खांब घालायचे आहेत. असंच हे राऊंड कंप्लीट करायचं आहे, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 30 खांब तयार होतील. तर इथे मी हे चौथं राऊंड कंप्लीट करून घेते. तर ह्या चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या साखळीवर स्लिप स्टिच करायचं आहे आणि एक खांब घ्यायचा आणि परत काय करायचं, त्याच्या पुढच्या पहिल्या खांबावर एक खांब, दुसऱ्या खांबावर एक खांब, तिसऱ्या खांबावर एक खांब, चौथ्या खांबावर एक खांब आणि पाचव्या खांबावर आपल्याला दोन खांब घालायचे आहेत, एक आणि दोन, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 36 खांब तयार होतील. तर इथे मी हे राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेते 36 खांबांनी. तर इथे मी पाचवं राऊंड 36 खांबांनी कंप्लीट करून घेतलेलं आहे. आता परत ह्या पहिल्या साखळीवर स्लिप स्टिच करायचं आहे आणि एक साखळी घ्यायची. आता ह्या 6व्या राऊंडमधून काय करायचं आहे आपल्याला, प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे, कुठेही कमी जास्त करायचं नाही. तर ह्या 5व्या खांबामध्ये एक मी स्टिच मार्कर लावून घेते आणि 6व्या खांबापासून ते आपल्याला 15 ओळी काय करायचं आहे, खांबावर खांब, म्हणजे 36 खांबावर 36 खांब. जसं आपण इथे 7 ओळी केल्या होत्या, 7 डबल 14 आणि 1 15, 15 ओळी मी खांबावर खांब 36 खांबाच्या करून घेते आणि नंतर दाखवते. तर हे पाहू शकता मी 15 लाईन कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. हे तर आपलं स्टिच मार्कर आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 आणि ह्या पहिल्या 6. तर आपल्या एकूण 21 लाईन कंप्लीट झालेल्या आहेत. आता आपल्याला हे स्टिच मार्कर काढून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, ह्या 22व्या लाईनमध्ये आपल्याला कमी करत जायचं आहे. तर इथे मी एक चेन घेतलेली आहे. आता पहिल्या खांबावर आपल्याला एक खांब घालायचा, दुसऱ्यावर एक, तिसऱ्यावर एक, चौथ्यावर एक आणि 5वा आणि 6वा हे दोन खांब दोनाचे एक करायचे. असंच आपल्याला 6 वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे, म्हणजे ह्या 22व्या राऊंडमध्ये आपले 30 खांब तयार होतील. तर इथे मी कंप्लीट करून घेते. तर इथे मी 22वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता परत स्लिप स्टिच करायचं आहे इथे पहिल्या खांबावर आणि एक साखळी घ्यायची. आता 23व्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, 1 2 आणि 3, 3 खांबावर 3 खांब घालायचे आणि 4था आणि 5वा दोनाचा एक करायचा, म्हणजे ह्या 23व्या राऊंडमध्ये आपले 24 खांब तयार होतील. तर इथे मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता 25व्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, एक चेन घ्यायची, पहिल्या खांबावर एक खांब, दुसऱ्या खांबावर एक खांब आणि 3रा आणि 4था दोनाचा एक करायचा, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 18 खांब तयार मिळतील. तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. तर मी हे राऊंड कंप्लीट करून घेतल्यानंतर याच्यामध्ये स्पंज भरून घेतलेला आहे, पाहू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या खांबावर एक खांब घालायचा आणि 2रा आणि 3रा दोनाचा एक करायचा, म्हणजे ह्या राऊंडमध्ये आपले एकूण 12 खांब तयार होतील. तर इथे मी हा राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. इथे 12 खांब तयार झालेले आहेत. आता हा शेवटचा राऊंड आहे. इथे आपल्याला 6 खांब न करता काय करायचं आहे, दोनाचे एक दोनाचे एक करत करत आपल्याला पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे 6 12 खांबाचे 6 खांब तयार होतील आणि नंतर स्लिप स्टिच न करता, दुसरं राऊंड न सुरू करता आपल्याला डायरेक्ट दोनाचं एक करत पूर्ण राऊंड अटॅच करून घ्यायचं आहे. इथे शेवटी मी व्हिडिओ स्किप वगैरे केलेला नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने करत आहे.
आता आपल्याला ह्या समोरच्या ठिकाणी स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे आणि हा एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा. तर इथे मी एक्स्ट्राचा धागा कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला क्रोशाच्या मदतीनेच हा धागा हायर करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तर पाहू शकता आपली बॉडी तयार झालेली आहे. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत बाय बाय.